कंधार तालुक्यातलं उस्माननगर हे जवळपास 15,000 लोकसंख्येचं गाव. पाणीटंचाई ही या गावच्या पाचवीलाच पुजलेली. वर्षातील 8 महिने हे गाव टँकरच्या पाण्यावरच जिवंत राहतं. पाण्याच्या टँकरखाली सापडून विहिरीत पडून आत्तापर्यंत गावातल्या 9 जणांचा बळी गेलाय. मागील वर्षी शिवसेनेनं याच गावातून दुष्काळी दौऱ्याची सुरुवात केली होती. सत्ताधारी विरोधी असे सर्वच जण इथं आश्वासनाचा पाऊस पाडून गेले, पण गावातली पाणी पुरवठा योजना गावकऱ्यांसाठी मृगजळच ठरली. जवळपास विरोधी पक्ष नेते आणि उद्धवजी ठाकरे यांनी 62-63 आमदाराचा फौज फाटा घेऊन उस्माननगरमध्ये आलते. आमिर खानचा बी शो झाला. याच्यामध्ये प्रत्येक जण नेते लोक येतात, आश्वासने देतात आणि परिस्थिती जी आहे तीच राहते. पाण्यासाठी तडफडणाऱ्या या गावकऱ्यांचे हाल पाहून शिर्डी साईबाबा संस्थाननं 1 कोटी रुपयांचा निधी दिला. मराठवाड्यात केवळ उस्माननगरला शिर्डी संस्थाननं अशा प्रकारे मदत केली. मात्र जिल्हा प्रशासनानं हा निधी कृषी विभाग आणि वन विभागाला वर्ग केलाय. त्यातून शेतात 900 हेक्टरवर ढाळीचे बांध निर्माण करण्याचं काम सध्या सुरू झालंय. आज जवळपास ढाळीचे बांधीचे 900 हेक्टरचं काम चालू आहे. या 900 हेक्टरसाठी शिर्डी साईबाबा संस्थांमार्फत निधी मिळालेला आहे. जवळपास 62 लाख रुपये निधी आहे. त्या अंतर्गत आता जवळपास 350 हेक्टरवरील काम पूर्ण झाले आणि बाकीचे लवकरच पूर्ण करण्यात येतील 15 दिवसामध्ये. शिर्डी संस्थांचा निधी न मिळाल्यानं ग्रामपंचायतीनं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभागातून काम करण्यास सुरुवात केली आहे. गावाजवळून जाणाऱ्या छोट्या नदीला पुनरुज्जीवित करण्याचं काम सध्या सुरू आहे. डाळीच्या बांधाचा फायदा कमी होईल आणि या नाला सरळीकरणाचा फायदा जास्त होणार आहे. नैसर्गिक दृष्ट्या पूर्ण माळाच्या कॅचमेंट मधून येणारं पाणी या नदीतून वाहत आलेलं आहे. त्या नदीला जर आम्ही खोलीकरण करून ते पाणी जर आम्ही इथे अडवलं तर निश्चितच आमच्या ह्या गावाचे 1 किंवा 2 टँकर येत्या पावसाळ्याच्या नंतरच कमी होऊ शकतील. साई संस्थाननं दिलेला निधी गावाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी खर्च केला असता तर गावचा पाणी प्रश्न कायमचा सुटला असता. पण कदाचित गावकऱ्यांना नकोसा झालेला पाण्याचा दुष्काळ सरकारी यंत्रणेला चावडत असावा. शशिकांत पाटील, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.